नमस्कार, श्री स्वामी समर्थ वैशालीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज इथे आपण झटपट ओल्या बोंबल्याची चटणी करणार आहोत। इथे मी बोंबिल घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यानंतर ह्याला लिंबू लावून ठेवला होता। इथे मी अर्धा लिंबू ह्याला लावून ठेवला। आता आपण ह्याच्यामध्येच झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप छान लागते। आता आपण ह्याच्यामध्ये सर्व मसाले मिक्स करून घेऊया। हळद चवीनुसार तुम्ही तिखट, ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। ह्याच्यामध्ये आपण कोकम घेतलेत 3 ते 4, ती टाकूया। चवीनुसार मीठ, इथे सर्व मिश्रण आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। मसाला पूर्ण त्या बोंबिलला लागायला पाहिजे, जो तिखट मीठ मसाला घेतला आहे तो असं चोळून घ्यायचं। लिंबू टाकल्यामुळे काय होतं, जे आपले बोंबिल आहेत ना ते कडक राहतात, जशान तसे राहतात, नरम पडत नाही आहेत, म्हणून लिंबू पहिलं लावायचंच। इथे कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे, तेल गरम करायला ठेवले। इथे 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, ह्या आपल्याला ह्याच्यामध्ये कुटून घ्यायच्या आहेत। ह्याच्यामध्ये आपण आता लसूण टाकूया। लसूण आपला हलका ब्राऊन व्हायला पाहिजे। त्याच्यानंतर इथे 3 मिरची घेतली, ती टाकूया। इथे जेव्हा लसूण हलकी ब्राऊन झाली आपली, आता आपण जो मसाला लावून बोंबिल घेतला आहे तो टाकूया। जो ह्या मसाला लागलेला आहे भांड्याला, त्याच्यात 1 ते 2 चमचे पाणी टाकणार आहे, तो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। झटपट होणारी बोंबलाची चटणी आहे, मस्त तडका चांगला बसला व्यवस्थित लसणीचा, ती खूप छान लागते ही। आणि बोंबलामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही, कारण बोंबलाला स्वतःचं पाणी असतं, म्हणून बोंबलामध्ये पाणी टाकायचं नाही आहे। त्याच्या अंगच्याच पाण्याने आपल्याला ही मच्छी शिजवून घ्यायची। आता आपण गॅस स्लो करूया आणि 5 मिनटं मस्तपैकी शिजू देऊया। वरती आपण झाकण ठेवूया। इथे आता आपण झाकण काढून बघा, काढलं मी आता झाकण, छान शिजलेले आहेत, एकदम परफेक्ट झालेले आहेत बघा। आता इथे आपली ही मच्छी तयार झालेली आहे। मी जेव्हा फोडणीला टाकली त्यानंतर मी हलवली नाही आहे मच्छी, ती आत्ताच मी तुम्हाला हा इथे पीस काढून दाखवत आहे बघा। कारण आपण त्याला लिंबू लावला होता, त्याच्यामुळे आपली मच्छी कडकच राहिलेली आहे। ह्याप्रमाणे आता इथे आपली मच्छी ही तयार झालेली आहे रेसिपी बघा। स्वतःलाच बोंबलाचं पाणी सुटले, त्याच्यामुळे ग्रेव्ही पण आपल्याला छान अशी थोडीशी मिळालेली आहे। आता आपण इथे गॅस इथे आता बंद करूया। तयार झालेली आहे, आता आपण ती काढून घेऊया बघा। प्रत्येक पीस बोंबलाचा वेगळा झालेला आहे, व्यवस्थित एकदम परफेक्ट। आणि स्वतःची जी ग्रेव्ही आहे बोंबलाची, पाणी सुटले आणि ती ग्रेव्ही अप्रतिम लागते। याचप्रमाणे तुम्ही नक्कीच घरी ही बोंबिल चटणी तयार करून बघा आणि कशी झाली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा। जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।